नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक देवेन लवटेन इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज सांगोला तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बारावी भौतिकशास्त्र विषयाचं जे काय प्रात्यक्षिक आहे प्रात्यक्षिक क्रमांक चार एक्सपेरिमेंट नंबर फोर सोनोमीटर लॉ ऑफ लेंथ याविषयी आपण या ठिकाणी बघणार आहोत हा व्हिडिओ करण्यापाठीमागचा उद्देश एवढाच आहे की जेणेकरून तुम्हाला या एक्सपेरिमेंटमधली रिडिंग्स कॅल्क्युलेशन आणि ग्राफ असेल तर ग्राफ व्यवस्थितपणे कशा पद्धतीनं आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे हे याचं विश्लेषण या ठिकाणी मी करणार आहे तर बघूया एक्सपेरिमेंट नंबर फोर सोनोमीटर लॉ ऑफ लेंथ टू स्टडी द रिलेशन बिटवीन फ्रिक्वेन्सी अँड लेंथ ऑफ ए गिवन वायर अंडर द कॉन्स्टंट टेन्शन युजिंग सोनोमीटर आता हा लॉ ऑफ लेंथ आपल्याला माहीत आहे इट इज द फर्स्ट लॉ ऑफ वायब्रेटिंग स्ट्रिंग आपल्याला माहीत आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रोपोशनल टू द लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग सो एन इज कॉन्स्टंट अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे तर वेअर या टी अँड यम आर कॉन्स्टंट अशा वेळेस हा पहिला लॉ व्हेरीफाय होतो आहे तर या ठिकाणी फिगर दिलेली आहे ॲज बुकमध्ये आहे त्याच पद्धतीनं फॉर्म्युला मी आत्ता सांगितलेला यन विच इज इक्वल टू वन अपॉइंट टू एल अंडर ओ टी बाय एम दिस इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ओके फॉर्म्युला फॉर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी हे या ठिकाणी दिले तर आता महत्त्वाचं जे आहे ऑब्झर्वेशन्स आणि ऑब्झर्वेशन टेबल बघूया आपण तर मास ऑफ द हँगर जे काय हँगर आहे त्याचं मास पाचशे ग्रॅम आहे टोटल मास म्हणजे त्यामध्ये ताण निर्माण होण्यासाठी आपण दीड हजार टाकतो आहे म्हणजे जेणेकरून दीड हजार आणि हँगरचं मास पाचशे असं मिळून दोन हजार होईल टोटल मास मग टेन्शन ज्यावेळेस आपण काढतो आहे त्यावेळेस आपल्याला माहिती आहे टी विच इज इक्वल टू एम इन टू झी मग एम दोन हजार आणि झीची व्हॅल्यू सी जी एसमध्ये ॲक्सेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी नऊशे ऐंशी असं टी विच इज इक्वल टू टू थाउजंड इंटू नाईन हंड्रेड नाईन हंड्रेड अँड एटी डाईन असं टेन्शन आपल्याला आहे हे झालं ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन टेबलमध्ये आपल्याला बघा फ्रिक्वेन्सी व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द वायर एल वन एल टू आणि मीन एन एल असं दिलं आहे आणि नेक्स्ट कॉलम आहे वन अपॉन एल दिस इज द रेसिप्रकल ऑफ व्हायब्रेटिंग लेंथ आणि सगळ्या शेवटचा जो आहे तो एन एल आहे तर या ठिकाणी बघा फ्रिक्वेन्सी जी आहे ती डिसेंडिंग ऑर्डर आहे पाचशे बारा चारशे ऐंशी तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे वीस आणि लास्ट जे काय आहे रिडिंग ते अननोन फ्रिक्वेन्सीसाठी व्हायब्रेटिंग लेंथ आपल्याला काढायची आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी हाच कॉलम लिहिलेला नसतो आहे ओके तर महत्त्वाचं तेच आहे की अननोन फ्रिक्वेन्सीसाठी लेंथ किती येते आणि त्यावरनं आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढायची आहे त्या ट्युरिंग फोर्कची की जी ज्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला माहीत नाही अशा पद्धतीनं चार ट्युनिंग फोरच्या फ्रिक्वेन्सी माहीत आहेत त्यांची आपण व्हायब्रेटिंग लेंथ एल वन एल टू आणि मीन या ठिकाणी काढला आहे वन अपॉन एल पण घेतलं आहे आणि फायनल आपल्याला माहीत आहे या पद्धतीनं आपल्याला सांगता येईल एन एलचा कॉलम आपला जो आहे तो पूर्ण होईल तर हे टू व्हायब्रेट टू मेजर द व्हायब्रेटिंग लेंथ ओके त्यानंतर कनक्ल्यू कॅल्क्युलेशनमध्ये आपण काय करतोय त्याचा लॉग बघतोय ए म्हणजे एनचा लॉग बघतोय एल म्हणजे बी समजतोय आपण या ठिकाणी म्हणजे लेन्थ व्हायब्रेटिंग लेंथ आणि सी म्हणजे ए प्लस बी म्हणजेच एन यल आहे ना तर लॉगमध्ये बेरीज होते गुणाकार असेल तर त्या पद्धतीनं असा तिसरा कॉलम प्रत्येक या ठिकाणी आलेलं जे अँटी लॉग जो आहे तो एन एल हे या ठिकाणी आपण ह्या कॉलममध्ये पुटअप केलेलं ओके okay? त्यानंतर मीन एन एल आपण जो काढलाय तो वन पॉईंट झिरो सिक्स्टी इन्टू टेन रेश टू फोर हर्ड सेंटीमीटर अननोन फ्रिक्वेन्सी कशी काढतो आहे एन डॅश विच इज इक्वल टू मीन एन एल बाय एल डॅश मीन एन एल जे वन पॉईंट झिरो सिक्स्टी इन्टू टेन रेस टू फोर डिवायडेड बाय ट्वेंटी फोर पॉईंट फोर हे एल डॅश आहे डॅश म्हणजे कुठला हा या ठिकाणी अननोन फ्रिक्वेन्सीसाठी आलेली जी काय मीन व्हायब्रेटिंग लेंथ आहे चोवीस पॉईंट चार त्यांना आपण काय करतोय ह्या मीन एन एलला डिवाइड करतोय म्हणजे आपल्याला मिळाली चारशे चौतीस पॉईंट चार हर्ट्स ही कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू झाली फ्रिक्वेन्सीची ओके आता या ठिकाणी ग्राफ आहे एक्स एक्सिसला एक सेंटीमीटर बरोबर हा जो ए शंभर हर्ड्स आणि वाय एक्सिसला वन सेंटीमीटर बरोबर झिरो पॉईंट झिरो वन सेंटीमीटर इनवर्स किंवा पर सेंटीमीटर असं आपल्याला काय दिलं या ठिकाणी स्केल आहे तर हा ग्राफ या ठिकाणी दिसतोय अशा पद्धतीनं तुम्हाला हा ग्राफ काढायचा आहे ग्राफ प्लॉट केल्यानंतर निश्चितच स्ट्रेट लाईन म्हणजे ओरिजिनमधून जाणार आहे एक्स एक्सिसला एन घेतलं आहे वाय एक्सिसला वन अपॉन एल या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीनं व्हॅल्यू जी आहे ती एन डॅशची व्हॅल्यू चारशे चाळीस अशी ग्राफच्या साह्यानं आपल्याला मिळते ओके त्यानंतर हा जो ग्राफ जो आहे या ठिकाणी दाखवलेला आहे आपल्याला डेमो दाखवला या पद्धतीनं ग्राफ आपला आलेला आहे ओके त्यानंतर या ठिकाणी एन एलची व्हॅल्यू पण आपण जे मीन एन एलची व्हॅल्यू लिहिलेली आहे आणि अननोन फ्रिक्वेन्सी जी काय आहे ती अननोन फ्रिक्वेन्सी आलेली कॅल्क्युलेशन आली चारशे चौतीस चा पॉईंट चार आणि ग्राफ आली चारशे चाळीस ओके त्यानंतर था क्वेश्चन आहेत हे प्रिकॉशन वगैरे ऑलरेडी दिलेलेच आहेत वाचून घ्यायच्या प्रिकॉशन्स तुम्हाला क्वेश्चन दिले स्टेट द लॉ ऑफ लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग हे तुम्हाला माहितच आहे व्हॉट इज द फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन कशाला म्हणायचं वॉट इज द रेझोनन्स रे रेझोनन्स कशाला म्हणायचं याची उत्तरही या ठिकाणी आपल्याला पाहता येतील त्यानंतर व्हॉट इज फोर्स व्हायब्रेशन फोर्स व्हायब्रेशन काय ओके तर हे थेरीला सगळ्या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत एक्सप्लेन वाय होल्स आर केप ऑन वन साईड ऑफ सोनोमीटर काय कारण आहे हेही तुम्हाला मी त्या ठिकाणी यावेळेस सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला सोनोमीटर दॅट इज अ लॉ ऑफ लेंथ याविषयी आपण या एक्सपरिमेंटमध्ये माहिती होईल ओके सो so, धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या एक्सपरिमेंटसहित तोपर्यंत धन्यवाद